सुप्रभात माझ्या विद्यार्थी मित्रांनो एन जीवर्तक इंग्लिश मिडियम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज टू थाउजंड ट्वेंटी वन अँड ट्वेंटी टू या शैक्षणिक वर्षामध्ये ऑनलाईन अध्ययन अध्यापन पद्धतीमध्ये मी प्रांजल अतकरे तुम्हा सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते सर्वांनी छान दिवाळी साजरी केली असेल सुट्टी तर आपल्याला होतीच जवळ जवळ गेलं दीड वर्ष आपण सगळे सुट्टीवर आहोत घरीच आहोत स्कूल सुरू नाहीये काही जण ट्युशन्सला जात असतील पण शाळा आपल्याला दीड वर्ष आपण शाळेपासून वंचित राहिलेलो आहोत लांब आहोत त्यामुळे त्यातूनच एक दिवाळीचा दिवाळी हा सण साजरा करण्याचा आनंद तुम्ही सर्वांनी उपभोगला असेल फर्स्ट सेमिस्टर आपली थर्ड ऑनलाईन रिव्हिजन टेस्ट झाली होती दिवाळीच्या अगोदर सर्वांनी खूप छान पद्धतीने अटॅचमेंटचा जो प्रकार होता जो आपण ऑनलाईन फीडबॅक सेशनमध्ये एक्सप्लेन केला होता तर बऱ्याच जणांनी ते काम व्यवस्थित केलेलं आहे जवळपास सर्वांची अटॅचमेंट सक्सेस झालेली आहे चांगले सर्वांना मार्क्स मिळालेले आहेत असाच अभ्यास करत राहायचा आहे खूप वाचन करत राहायचं आहे आज आपण पाठ बघण्यापूर्वी बा पाठ बघण्याआधी एक व्याकरणाचा प्रकार बघणार आहोत तो व्याकरणाचा प्रकार भाग कोणता आहे हे बघण्याआधी काही उदाहरणं बघूया आणि मग आपण त्या व्याकरणाकडे वळूया आणि पुढच्या तासापासून आपण पाठाला सुरुवात करूया ठीक आहे है? उदाहरण आहेत पुढील वाक्यात क्रियापदांकडे नीट लक्ष द्या काही वाक्य आहेत आणि त्या वाक्यांमधली क्रियापद क्रियापद आपण शिकलेलो आहोत त्यामुळे क्रियापद म्हणजे काय तुम्हाला माहितच आहे क्रिया दाखवणारा शब्द त्या वाक्यातला कोणती क्रिया चाललेली आहे क्रिया म्हणजे काय कर्म काम कोणतं काम सुरू आहे कोणतं काम चाललेलं आहे हे दर्शवणारा शब्द म्हणजे क्रियापद मग क्रियापद कोणता आहे बघूया या वाक्यामध्ये पहिलं वाक्य आहे समीरा व्याकरण शिकते आता इथे कोणती क्रिया होते शिकण्याची क्रिया होते शिकण्याचं कार्य आहे कर्म आहे मग शिकते हे या वाक्यातलं काय झालं क्रियापद झालं दुसरं वाक्य आहे आपलं समीरा व्याकरण शिकली बघा हा समीरा व्याकरण शिकते समीरा व्याकरण शिकली यामध्ये कोणतं क्रियापद आहे या, क्रिया या वाक्यामध्ये शिकली व्हेरी गुड तिसरं आपलं वाक्य आहे समीरा व्याकरण शिकेल बघा हां? समीरा 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 व्याकरण 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 हे दोन शब्द तीनही वाक्यांमध्ये कॉमन आहेत पण जे क्रियापद आहे ते क्रियापद मात्र आहे सेम पण थोडासा एकेका शब्दामध्ये तुम्हाला फरक जाणवेल बघा शिकते शिकली आणि शिकेल म्हणजेच पहिल्या वाक्यामध्ये शिकते याचा अर्थ काय क्रिया आता घडत आहे क्रिया आता चालू आहे शिकते ती सुरू आहे शिकण्याची क्रिया दुसरं वाक्य बघा दुसऱ्या वाक्यामध्ये वाक्या शिकली शिकली गेली याचा अर्थ काय गेलीमध्ये काय हो समजतं आपल्याला तिची जाण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे मग शिकलीमध्ये शिकून होण्याची क्रिया शिकण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे तिसरं आपलं वाक्य आहे शिकेल तिसरं क्रियापदाचा शब्द आहे शिकेल शिकेल म्हणजे शिकणार आहे शिकून क्रिया पूर्ण झालेली नाहीये शिकतही नाहीये तर काय करणार आहे शिकणार आहे क्रिया पुढे घडणार आहे क्रिया अजून झालेली नाही मग ह्या तीन वाक्यांमध्ये शिकते शिकली शिकेल या क्रियापदरूपी शब्दांवरून आपल्या काय लक्षात येतं तर हे जे तीन क्रियापदरूपी शब्द आहेत ते शब्द म्हणजे काय हे आपण पन विस्तृतपणे बघणार आहोत आपल्या काळ म्हणजेच इंग्लिशमध्ये आपण म्हणतो टेन्स या प्रकरणातून तर आजच्या आपल्या प्रकरणाचं व्याकरणातील प्रकरणाचं नाव आहे काळ आपल्या एका पाठामध्ये वरबुकमध्ये काळ विचारलेले आहेत काळांवरती वाक्य आहेत आणि आपण ती ब्लँक ठेवलेली आहेत रिकामी ठेवलेली आहेत जेव्हा मी काळ शिकवेन तेव्हा आपण ती वाक्य सोडवायची असं मी तुम्हाला सांगितलं होतं आज काळाचा एक प्रकार होईल आणि पुढच्या दोन पुढच्या तासाला बाकीचे दोन होतील आणि मग आपण ती वाक्य तुम्ही स्वतः सोडवायची आहेत आणि तुम्ही स्वतः नक्की सोडवाल इतक्या सोप्या पद्धतीने आपण हे प्रकार बघणार आहोत आपला प्रकरण कोणता आहे काळ हे जे काळ आहे हा जो काळ काळ याचा अर्थ काय काळ म्हणजेच काय तर बघा क्रियापदाच्या रूपावरून क्रियापदाचं रूप आपण जे बघितलं शिकते शिकली आणि शिकेन ही जी रूप आहेत क्रियापदाची वेगवेगळी तीन रूप झाली ना एकाच शब्दाची म्हणजे रूप त्याने दाखवलेली क्रिया कधी घडते त्याने दाखवलेली क्रिया पहिल्यामध्ये काय होतं शिकते मग त्याने दाखवलेली क्रिया घडते कधी घडते कधी घडते ती ती सुरू आहे दुसरा शब्द होता शिकली ती क्रिया कधी घडलेली होती घडून गेलेली क्रिया होती कालची क्रिया जे कालपर्यंत आपण काय म्हणतो भूतकाळ याचा जो बोध होतो त्याला काळ म्हणतात म्हणजे थोडक्यात व्याकरणाचा जो क्रियापदाचा शब्द असतो वाक्यातील क्रियापदाचं जे रूप असतं त्या रूपावरून कोणती क्रिया कधी घडलेली आहे त्या वाक्यातली क्रिया कधी घडली आहे याचा बोध होतो त्याला काळ असे म्हणतात कळेल तुम्हाला म्हणजे शिकते शिकली आणि शिकेल या शब्दांवरून आपल्या लक्षात येतं की ती क्रिया कधी घडलेली आहे आणि म्हणून त्यालाच आपण काय म्हणतो काळ असे म्हणतो आता हे जे काळ आहेत या काळाचे तीन प्रकार आहेत बघूया कोणते तीन प्रकार आहेत काळाचे प्रकार त्यातला पहिला प्रकार आहे वर्तमान काळ दुसरा प्रकार आहे भूतकाळ आणि तिसरा प्रकार आहे भविष्यकाळ आता हा जो वर्तमान काळ आहे भूतकाळ आहे आणि भविष्यकाळ या प्रत्येक काळाचे आणखी चार चार उपप्रकार पडतात पण या वर्षी ते आपल्याला अभ्यासाला नाहीत म्हणून आपण काय करणार फक्त वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचाच अभ्यास करणार आहोत त्यापैकी आज आपण आपला पहिला जो काळ आहे वर्तमान काळ याचा अभ्यास करणार आहोत तत्पूर्वी आपण वर्तमान काळ म्हणजे काय हे बघूया वर्तमान काळ म्हणजे काय तर वर्तमान काळाची व्याख्या काय आहे बघा जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते बघा हा काय म्हंटलय क्रिया आता घडते असा बोध होतो तेव्हा त्या क्रियापदाचा वर्तमान काळ असतो म्हणजे क्रिया आता सुरू आहे क्रिया आता घडत आहे फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर उदाहरणं द्यायची झाली तर मी जेवत आहे मी खेळत आहे मी पाणी पित आहे किंवा मी पाणी पितोय मी जेवतोय मी, जेवत मी खेळतोय तुम्ही जे रोजच्या व्यवहारातले शब्द वापरता मी जात आहे मी चालत आहे मी खात आहे मी फोनवर बोलत आहे मी त्याच्याकडे बघत आहे हे जे काय क्रिया सुरू आहे आत्ता तुमची क्रिया तुमच्यासोबत आहे सुरू आहे अशा शब्दरूपी क्रियापदांना किंवा असे जर शब्द तुमच्या वाक्यामध्ये असतील तर तुम्ही तिकडे काय म्हणायचं हा वर्तमान काळ आहे वर्तमान काळ म्हणजे काय आलं लक्षात क्रिया सुरू आहे म्हणजे वर्तमान काळ मग आणखीन कोणत्या पद्धतीने आणखीन कोणते असे क्ल्यू आहेत की आपण वाक्य शंभर टक्के वर्तमान काळाचंच आहे असं तिकडे समजू शकतो त्याच्या काही टिप्स आहेत बघा ही वर्तमान काळाची उदाहरणं जी आत्ता तुम्हाला मी सांगितली ती पहिलं उदाहरण आहे गाय चारा खाते दुसरं उदाहरण आहे मी अभ्यास करते तिसरं आहे रिया वेगाने धावते राजू पुस्तक वाचतो नेहा खेळत आहे एक तुम्हाला साध टेक्निक देते आणि मग आपण पुढे अजून बघूया की कसं लक्षात ठेवायचं हा वर्तमान काळच आहे जेव्हा वाक्यामध्ये क्रियापदाचा शेवटचा शब्द क्रियापदाचा शेवटचा शब्द आता गाय चारा खाते या वाक्यामध्ये क्रियापद काय आहे खाते बरोबर क्रियापद आहे खाते मग याचा शेवटचा शब्द काय आहे ते अक्षर म्हणजे खाते हे अक्षर येईल आणि शब्द म्हणजे एक सिंगल वर्ड म्हणजे शब्द शेवटचा शब्द काय आहे ते मग जेव्हा वाक्यामध्ये ते तो ती त्या ते हे शब्द असतात बघा मी काय सांगते जेव्हा वाक्यामध्ये क्रियापदाचा शेवटचा शब्द त असतो त असते ते असते तो असतो तेव्हा ते, वा, ते वाक्य वर्तमान काळाचं आहे असं आपण समजावं हे एक साधं टेक्निक आहे पण आता इकडे बघा नेहा खेळत आहे इथे ते नाही आहे शेवटच्या वाक्यामध्ये पण तरीसुद्धा खेळण्याची क्रिया आता सुरू आहे म्हणून ते वर्तमान काळातलं आहे कधी कधी ह्या दोन्ही गोष्टींचा आपण विचार करायचा आहे मग या व्यतिरिक्त अजून कोणतं टेक्निक आहे अजून कशा पद्धतीने आपण समजू शकतो की हे वर्तमान काळाचं वाक्य आहे बघूया काय आपल्याला लक्षात ठेवायचंय लक्षात ठेवा वर्तमान काळ ओळखण्याच्या आणखी काही पद्धती कोणत्या आहेत त्या पद्धती बरं तर ज्या क्रिया कायम स्वरूपी तसेच त्रिकाला बाधित सत्य कायम स्वरूपी म्हणजे परमनंट आणि त्रिकाला बाधित सत्य ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दिलं आहे इटर्नल ट्रुथ म्हणजे ते कोणीही खोटं सांगूच शकत नाही त्याला कोणी खोटं करूच शकत नाही त्याला कोणी प्रूफ खोटं असं प्रूफ करूच शकत नाही म्हणजे त्रिकाला बाधित सत्य त्रिवार सत्य ते सत्य म्हणजे सत्यच असतं जेव्हा वाक्यामध्ये येतात तेव्हा हा वर्तमान काळ आहे असे समजावे बघा दोन गोष्टी सांगितलेत कायम स्वरूपी आणि त्रिकालाबाधित सत्य आता कायमस्वरूपी आणि त्रिकालाबाधित सत्य म्हणजे काय गोष्टी आहेत त्या कोणत्या अशा गोष्टी आहेत की त्या कायम स्वरूपी असतात किंवा त्रिकालाबाधित असतात फॉर एक्झाम्पल बघूया आपण काय उदाहरणं आहेत याची उदाहरणार्थ बघा मी सकाळी लवकर उठते कायमस्वरूपीची आहे उठण्याची क्रिया आपल्याकडून रोजच्या रोज होतच असते असं नाही ना की संडेला झोपतो आणि मग मी मंडेला डायरेक्ट स्कूलला जायचं असतं म्हणून मंडेला उठतच नाही डायरेक्ट ट्युजडेला उठतो असं होतं का कधी नाही म्हणजेच उठण्याची क्रिया ही आपल्याकडून रोजच्या रोज होत असते म्हणजे कायमस्वरूपी झाली दुसरी गोष्ट दुसरं उदाहरण आहे सूर्य पूर्वेला उगवतो आता ही त्रिकाला बाधित सत्य आहे कधीही सूर्य पश्चिमेला उगवत नाही उगवणार नाही मग ही कशी गोष्ट आहे त्रिकाला बाधित सत्य आहे ही खरीच घटना आहे ह्याला कोणीही बदलू शकत नाही कोणताही सायंटिस्ट त्याच्यामध्ये चेंजेस करू शकत नाही किंवा कधीतरी सूर्य उगवणारच नाही असं कधीच होणार नाही म्हणून ही कशी आहे त्रिकालाबाधित सत्य तिसरं उदाहरण आहे मार्च महिन्यात होळी येते दरवर्षीच मार्च महिन्यात होळी येते जशी आपली शाळा पुढे आहे उदाहरण उदाहरण चौथा आहे पृथ्वी सूर्याभोवती फिरते पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा निसर्गाचा नियम आहे ती सूर्याभोवतीच फिरते ती आपल्याभोवती कधी फिरते का सूर्य सु पृथ्वी तुमच्या भोवती कधी फिरलेली तुम्ही ऐकलं आहे का कोणाभोवती माणसांभोवती कधी फिरलेलं तुम्ही आहे का नाही मग हे काय आहे त्रिकालाबाधित सत्य नॅचरली पाचवं उदाहरण आहे आपलं आमची शाळा जूनमध्ये सुरू होते बघा शाळा आपली याच वर्षी सुरू नाही झालीये पण पर आतापर्यंतचा तुमचा स्वतःचा अनुभव असेल की आपली शाळा जून मध्येच सुरू होते म्हणजे ही नेहमी घडणारी क्रिया आहे दरवर्षी घडणारी क्रिया आहे म्हणजेच या उदाहरणांवरून मग आता ही जी उदाहरणं आहेत ही सगळी वर्तमान काळाची उदाहरणं आहेत कारण आपण कोणता काळ बघतोय वर्तमान काळ मग ही जी उदाहरणं आहेत या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलं असेल दोन प्रकारे आपल्याला वर्तमान काळ लक्षात ठेवायचा आहे पहिलं पहिली टीप आहे काय आपली क्रियापदाचा शेवटचा शब्द त असेल त ता ती तो ती नॉर्मल येत नाही जेवतो खेळतो पितो जातो जाते येते पिते ते आणि तो या हे जास्त शब्द येतात आपल्याला क्रियापदाच्या शेवटी मग अशा पद्धतीचे शब्द असतील तेव्हा वर्तमान काळ आहे असे निश्चित समजावे आणि दुसरं दुसरी टीप काय सांगितली मी नेहमी घडणारी क्रिया आपण रोज उठतो आपण एक वीक झोपून नाही राहत आपण रोज उठतो रोज स्कूलला जातो कधीतरी नाही जात पण ती जाण्याची क्रिया आपली रोज असते सूर्य रोज उगवतो वेळ वेळ सतत पुढे सरकते मग ह्या ज्या नेहमी घडणाऱ्या गोष्टी आहेत रोजच्या रोज आणि त्रिकालाबाधित सत्य म्हणजे ज्यात आपण मनुष्य हस्तक्षेप करू शकत नाही असं जिथे वाक्य असेल नेहमी घडणाऱ्या क्रियांचं वाक्य असेल तर ते वर्तमान काळाचं वाक्य आहे असं आपण समजावं ठीक आहे एवढं समजलंय मला आशा आहे की इथपर्यंत वर्तमान काळ म्हणजे काय आणि वर्तमान काळ ओळखायचा कसा एवढं तुम्हाला नक्की कळलं असेल जाऊया पुढच्या स्लाइडकडे आता सरावासाठी काही उदाहरणे सरावासाठी म्हणजे अजून उदाहरणे का दिलेली आहेत की अशा सगळी वर्तमान काळाचीच आहेत मग त्यातलं क्रियापद शोधून तुम्हाला वर्तमान काळ लिहायचा आहे कोणत्या क्रियापदावरून किंवा कोणत्या शब्दावरून तुमच्या लक्षात आहे की आले हा वर्तमान काळ आहे हे तुम्हाला लिहायचं आहे तो शब्द ते क्रियापद तुम्हाला त्याच्या समोर लिहायचा आहे वाक्याच्या समोर जी आपली मराठीची व्याकरणाची वही आहे त्यामध्ये बघा पहिला आहे लढाईत दोन्ही पक्षांचे नुकसान होते काय आलंय शब्दाच्या वाक्या शब्दाच कोणता आलाय शेवटी ते आलाय ते म्हणजे हे काय आहे वर्तमान काळाच वाक्य आहे दुसरं वाक्य आहे काही जमिनी फारच सुपीक असतात सुपीक आणि नापीक सुपीक म्हणजे चांगलं पीक घेणाऱ्या जमिनी असतात आता इथे त आलाय शेवटचा शब्द त आलाय म्हणून मग हे काय आहे वर्तमान काळाचं वाक्य आहे तिसरं आहे शाळा आहे सरस्वतीचे मंदिर आहे आता हे त्रिकाला बाधित सत्य आहे शाळा आहे सरस्वतीचं मंदिर सरस्वतीला आपण काय म्हणतो विद्येची देवता म्हणतो मग जिथे आपण विद्या घेतो शिकतो नॉलेज मिळवतो ते म्हणजे काय आहे सरस्वतीचं मंदिरच आहे आणि हे त्रिकालाबधित सत्य आहे म्हणून हे वाक्य वर्तमान काळाचं आहे पुढचं वाक्य आहे आपलं माणसांच्या वाईट सवयींमुळे नदीची हानी होत आहे माणूस काय करतो गावच्या ठिकाणी वगैरे खेडेगावांमध्ये जाऊन पाहिलं तर गुरे चारण्यासाठी त्यांना पाणी पिण्यासाठी ती जनावरं तिकडेच धुण्यासाठी त्यानंतर कपडे धुण्यासाठी भांडी घासण्यासाठी सगळं एकाच नदीवर केलं जातं एकाच ठिकाणी केलं जातं त्यामुळे नदीची हानी होते आणि इकडे सुद्धा सगळा कचरा आहे निर्माल्य आहे ते आपण काय करतो निर्माल्य पवित्र ठिकाणी म्हणून ते नदीमध्ये टाकतो आणि नदी अजून घाण करतो मग नदीची हानी कोण करतं आपणच करतो माणसांच्या वाईट सवयींमुळे नदीला हानी होते नदी खराब होते मग होत आहे म्हणजे क्रिया सुरू आहे असं नाही की खूप वर्षांपूर्वी नदीला हानी व्हायची माणसांमुळे आणि आता माणसं सुधारली आहेत आता माणसांकडून नदीला हानी होत नाही असं नाहीये तर ती क्रिया अजून सुरूच आहे म्हणून हे वर्तमान काळाचं वाक्य आहे पुढचं वाक्य आहे मुलांना खेळाचा खूप आनंद असतो मुलांना खेळायला आवडतं कोणालाही अभ्यासापेक्षा तुम्हाला सुद्धा खेळायलाच जास्त आवडत असेल ना म्हणजे खेळाचा मुलांना नेहमी आनंदच असतो आणि इकडे शेवटचा शब्द आहे त यावरून तुमच्या लक्षात आला असेल की शेवटचा शब्द आणि कायमस्वरूपी त्रिकाला हे तीन हे तीन तुम्ही काय म्हणूया आपण कानमंत्र मी दिलेले कानमंत्र तुम्ही लक्षात ठेवायचे ह्या तीन गोष्टी तुम्ही आठवल्या की तुमचा वर्तमान काळ परफेक्ट झाला पुढचं एक मी वाक्य घेतलेलं आहे संक्रांतीच्या सणाला पतंग उडविण्याची पद्धत आहे दरवर्षी बघा संक्रांतीला बरेच जण पतंग उडवतात मग ही दरवर्षी म्हटलेलं आहे म्हणजे ही क्रिया पुन्हा पुन्हा घडते आणि म्हणून हे वर्तमान काळाचं वाक्य आहे ठीक आहे मला वाटतं आता तुम्हाला होमवर्क काय आहे या वाक्यांमध्ये कोणतं क्रियापद आहे कोणत्या क्रियापदावरून कोणत्या शब्दावरून तुम्ही हे वाक्य वर्तमान काळाचं आहे असं ठरवलं हे तुम्ही तो शब्द तिथे क्रियापद तिकडे समोर वाक्याच्या लिहायचं आहे मला वाटतं वर्तमान काळ म्हणजे काय त्याची व्याख्या आणि त्याची उदाहरणे तो ओळखायचा कसा एवढं सगळं नक्की तुमच्या लक्षात आलं असेल पण तरीही काही डिफिकल्टीज असतील समजलं नसेल लक्षात आलं नसेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर विचारू शकता किंवा पर्सनली जरी विचारलं तरीसुद्धा तुमच्या प्रश्नाचं समर्थन होईल पुन्हा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या दोन प्रकारांसह तोपर्यंत घरीच रहा, सुरक्षित राहा थँक्यू